कामावर येताना तिला मांडलिकांचे शब्द आठवत होते. जिवंतपणी मरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुटून प्रेम करा, प्रेमात आणि मरणात अहम उरत नाही. पंकज प्रत्येक क्षणी पंकजच होता. परंपरा आणि क्रांती या विषयावरचं आपलं भाषण झालं. कॉलेजला ट्रॉफी मिळाली, शाळांच्या गजरात ट्रॉफी सहित आपण खाली उतरलो, चहाच्यांचा गराडा पडला, मग प्राचार्यांच्या ऑफिसात चहापान, कॉलेजच्या फाटकात पंकजनं थांबवलं. जस्ट अ मिनिट प्लीज, माझं नाव पंकज. ह्या पलीकडे माझ्याबद्दल सांगण्यासारखं काही नाही. ही गाडी माझ्या वडिलांची, माझी पुण्याही नाही. मी ऑल्सो रॅन पैकी. मला तुमच्याशी लावस वाटत. आपण कुठेतरी कॉफी घेऊ इफ यू डोंट माइंड. विजयाची धुंदी रेंगाळत होती. स्वतःच्या विजयापेक्षा आपण कॉलेजला काहीतरी मिळवून देऊ शकलो याचा आनंद जास्त होता. त्याच वेळेला जे जे बोलायचं ठरलं होतं त्यापैकी काय काय राहून गेलं याचाही शोध सुरू होता. त्याच मनस्थितीत पंकजनं तिला विनंती केली आणि हो नाही याचा विचार पक्का व्हायच्या आज ती गाडी बसली. एका ग्रेड वन हॉटेलातलं कोपऱ्यातलं टेबल पंकजनं निवडलं. अशा हॉटेलात मामूली ओळखीवर एका श्रीमंत तरुण मुलाबरोबर येण्याची ही पहिलीच वेळ. पण तसा कोणताही भाव मनात नसल्यामुळं गांगारून जाण्याचं कारणही नव्हतं. तिनं पंकजकडे नुसतं पाहिलं. मला तुमचे विचार ऐकायचे वाटत. कॉफीची ऑर्डर देऊन पंकजनं मागणी केली. कायरा मिळालेल्या टाळ्यांच्या नशेत होती. ट्रॉफी कॉलेज टाळ्या निश्चित तिच्या होत्या. म्हणाली, आपण जवळपास एकाच वयाचे आहोत, पण तू मला तुमचे विचार असं म्हणालास ही परंपरा. तुमचं वय येत नाही तोपर्यंत ए म्हणत की वय अत्यंत मामूली गोष्ट आहे. चार महत्वाचे मैत्री त्यातून श्रेष्ठ आणि संवादाची महती तर सांगताच येणार नाही. तेव्हा बोल. मला ऐकायचे तुमचे नो तुझे विचार. परंपरा क्रांतीचं नातं. माणसाला परंपरा हवीच. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरेचा माणसाला आधार वाटतो. आपण कोणत्या परिवाराचे, घराण्यातले, कोणत्या देशाचे हे सगळं आवश्यक आहे. आपण जिथे उभे आहोत त्या बिंदूपासून मागे एक काल्पनिक रेघ ओढावी. त्या रेघेवर ज्ञानेश्वर, तुकाराम, नाथ, नामदेवाप्रमाणे शिवाजी महाराज, झाशीची राणी, सावरकर, टिळक, वल्लभभाईंसारखी, हिमालयासारखी माणसं आहेत. असं समजलं तर पुढच्या प्रवासाची दिशा उजळून निघते. मात्र ही रेख केवळ पतंगाच्या मांज्यासारखी असावी. पतंगाला मुक्त आकाश व्यासाठी मोकळं असावं. परंपरेनं पतंगाचे पाय खेचता कामा नये. प्रगतीसाठी क्रांती अत्यंत आवश्यक, पण सतत क्रांतीचे नगारे ठेवण्यात अर्थ नाही. समाजाची दिशा हरवते तो खेळखेळा होतो. क्रांती करणारे हुतात्मे होतात. तिचं यश अपयश समाजाला पचवावं लागत. म्हणून क्रांती करणाऱ्यांच्या मागेही दूरदृष्टी लाभलेल्यांची सप्रवृत्त परंपरा आवश्यक. असं काही समी बडबडली. तुझं नाव? सायरा. सायरा म्हणजे? सायरा म्हणजे सायरा, जस्ट अ ह्युमन बीइंग. का काय झालं? मला तू आवडलीस, पण नाना पाटेकर प्रहार चित्रपट पाहिलायस का तू? पाहिलाय, आवडला. शेवटचा नेक्ड मुलांचा क्राऊड वगळून. अरे रे,
तो सीन तुला न आवडणं मोस्ट अनफॉर्च्युनेट पार्ट ऑफ इट. जन्माला आलेलं मूल म्हणजे शुद्ध चैतन्य. रंग नाही, पंथ नाही, जात नाही, धर्म नाही, असा समाज निर्माण तर पृथ्वीवर स्वर्ग येईल. मग पंकज किंवा सायरा सगळे त्याचीच रूप होती. तू आणि मी हे मान्य करू एक वेळ, मलाही त्याचा अर्थ आता समजला. मागच्या पिढीच काय, परंपरावादी. व्हॉट अबाउट यू, फॉरगेट अदर्स. मला ठरवता येत नाही. ही अत्यंत वाईट अवस्था. निर्णय घ्यायलाच हवा. तू म्हण मी ही परंपरावादी, मला काही वाटायचं नाही. आपल्या या ओळखीत आणि ती वाढली तर मैत्रीत काही बाधा येणार नाही. मैत्री, निवळ मैत्री. आय वुड लव्ह यू ऍज अ लाईफ पार्टनर. हाच पंकज त्याच्या स्वतःच्या घरी सायराला न्यायला कसरत होता. सायरा खनपटीला बसली तेव्हा फक्त एकदाच माझ्यासाठी पहिल्या वेळेला गुजराती पद्धतीनं साडी नेसून येशील का? आई वडिलांना फसवण्यासाठी? अगदीच तसं नाही. त्या साडीत तू कशी दिसतेस ते मला पाहायचं आहे. तशी साडी मी तुला आत्ता नेसून दाखवते. पण प्रथम तुझ्या घरी येईन तेव्हा नेहमीसारखी येईन. तुझी हिंमत नसेल तर स्पष्ट सांग. मी माझ्या भावांसारखा शेळपट नाही. मग साडीची अट का? क्रांतीलाही पूर्वतयारी लागत नाही का? क्रांतिकारक होणाऱ्या माणसाला मदत लागत नाही म्हणून कोणी सांगितलं? मला स्वातंत्र्य नकोच आहे असं भारत माता म्हणाली असती तर वासुदेव फडके, मदनलाल धिंगरांपासून मान्यांपर्यंत सगळ्या लोकांनी काय केलं असतं? अरे पण भारत माता एक कन्सेप्ट आहे असं तू म्हणशील. मी तर जिता जागता माणूस आहे ना. सायरा निरुत्तर झाली. मनातल्या मनात आनंदी सुद्धा. पहिल्या भेटीत हातरत बोलणारा पंकज आता समोरच्या पंकज पासून खूप अंतरावर गेला होता. तिला हवा तसा पंकज आकाराला येत होता. आता या पंकजचं बळ वाढवणं आवश्यक होत. मग सायरानं कधी वाद घातला नाही. तर्कवाद, युक्तिवाद, विवाद कशालाही थारा दिला नाही. तिला स्वतःचं अस्तित्व उरलंच नाही. ती संपूर्ण पंकजमय झाली. तरी तो लग्न नाव काढत नव्हता. तुमच्या विचारांनी, व्यासंगांनी मी संपूर्ण बदललो. तुझं बोलणं मला नेहमीच समजतं असं नाही. तू गीतेपासून कबीरांपर्यंत कृष्णमूर्तीपर्यंत काय काय सांगते समजत नाही. पण नशा चढते असं तो म्हणायचा. पण त्याच्या साध्या साध्या हालचालीत, वागण्या बोलण्यात फारसा फरक पडला नव्हता. लग्नानंतर बदलेल असं सायरा मनात म्हणत राहील. पण तिथेही ती थकली. कबुतराला गरुडाचे पंख लावता येत नाही. कदाचित लावता येतीलही. पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागत. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही. पंकज नक्की कसा होता? परंपरावादी की क्रांतीवादी की दोन्ही नाही? काही काही माणसं पूर्तीवादी असतात. त्यांच्या सगळ्या गरजा तेवढ्या पुरत्या. त्यात कष्ट नाहीत. त्यांची स्वास्थ्याची व्याख्या. प्राध्यापक मंडलिकांनी सांगितलं म्हणून आपण रडत होत का? खोटं खोटं का होईना? कुणी सांगितलं? फोटो काढताना स्माइल प्लीज नाही का म्हणत? यांत्रिक हालचालीनं हसता येतं. फोटोतली हसणारी व्यक्ती म्हणजे हसऱ्या व्यक्तीचा फोटो नव्हे. या फोटोत तुम्ही किती छान हसत आहात असं कोणी म्हटलं तर नव्यानं प्रसन्न कुठं वाटतं? आणि रडताना कोणी फोटो काढत नाही.
रडणं भोगायचं असतं, हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगळे सोयरे हवेत, आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं, कारणही हवं. सायरा रडतही होती आणि काय रडायचं असं वारंवार स्वतःला विचारतही होती. टेबलावर काचेखाली ठेवलेल्या कबीराच्या काव्यपंक्ती वाचण्याची आज सायराची इच्छा नव्हती. मनसोक्त रडायचं असं ठरवून ती कामावर लागली. इथला एकांत हुकमी होता. स्वतःच्या घरात जे स्वातंत्र्य मिळत नाही ते चार कवड्या महिन्याकाठी देणाऱ्या व्यवहारिक जगातल्या ऑफिस मिळत. ह्या न पटणाऱ्या न पटणाऱ्या समाधानात ती रडून घेत होती. सोन्याच्या विश्वात भावना प्रगट करता येऊ नयेत आणि निर्लेप मनानं आयात निर्यात करणाऱ्या वृक्ष व्यवहारी वास्तूत रडण्याचं स्वातंत्र्य सोडावं याचेही काही अश्रू आज त्या पानलोटात वाहणार होते. नव्हे, वाहतच होते. मंडलिकांनी त्यांच्याजवळ रडू दिलं नाही आणि एकांतासाठी ऑफिस शिवाय स्थळ नाही. बेल वाजवल्याशिवाय शिपाई येणार नव्हता. बाकीचा स्टाफ कधीच वेळेवर येत नाही आणि साहेब घरी अचानक आले तरीही ते आपल्या चेहऱ्याकडे बघणार नाहीत. पाहिलं तरी व्हॉट्स रॉंग विथ यू असं आपलेपणाच्या प्रांतातला प्रश्न ते विचारणार नाही. स्टेनो म्हणजे स्टेनो. टाइपरायटर समोर बसून एक वस्तू, वाजवल्यावर धावणार एक यंत्र, भावली काचेच्या केबिन मध्ये एक लार्ज साईज डॉट. बस इथं नातं संपलं. खरं ते नातं नाही, हा निव्वळ व्यवहार. व्यवहाराला गंध नसतो, स्पर्श नसतो, सूर नसतो, गोंगाट असतो, रुचीच नसते. मग अभिरुचीची बातच दूर. ओंकार नाथांच्या टेबलावर म्हणूनच प्लॅस्टिकची फुलं आहेत. प्लॅस्टिकची फुलं सुकत नाहीत आणि ही तर इम्पोर्टेड फुलं. इम्पोर्टेड फुलांचे रंग विटत नाहीत. ही फुलं ज्यांना परवडतात त्यांच्या माना त्या फुलांच्या देठासारख्याच ताठ राहतात. त्यांचं निर्माल्य होत नाही, जन्मच नाही, तिथं मरण पडलं. या फुलांना फक्त धुरीचा छाप. सर्फ धुतलं की झालं, पण नळाखाली धरल्यावर ती शहारून येत नाही. जन्म मरणाचा फेरा नसेल तर शहारे, रोमांच, आसक्ती, विरह, मिलन, भय सगळ्यातून मुक्तीच. जिवंत फुलं स्वाभिमानी असतात. डोळीचा थर जमण्याआधीच मरण पत्करत. निर्माल्य म्हणजे औतात्म्य. धुळीचा पेहराव म्हणजे अमरता. ओंकारनाथांची प्रत्येक गोष्ट अमर आहे. त्याला चैतन्याचा स्पर्श नाही. या आवाढव्य सात मजली इमारतीचे मालक आहेत. इमारतीचे मालक असं म्हणणंही खरं तर ओंकारनाथ मालक आहेत. इथं काम करणाऱ्या जिथ्या जागच्या ऑफिसर्सचेही मालक. बाकीचे गुलाम आणि मालक यांच्यात कधीही प्रेम नसतं. मालक गुलामाच्या चेहऱ्याकडे कधी बघत नाही. त्याचे धडधाकट अवयव आणि मुकापणे हुकूम जाणारे मेंदू, ह्या गोष्टी महत्वाच्या. यंत्राचा चेहरा असतो का? चेहरा म्हणजे भावना. डोळे म्हणतील शब्दातील भाव, स्पर्शाच्या मोहाच्या राजधानीने नेणारी वा. नजर चुकवली की पुढचा प्रवास थांबवता येतो. स्पर्शाचा मुक्काम अखेरचा टप्पा टाळता येतो. काही नाकारायचं असलं की नजरेला नजर द्यायची. मग इतिहास आपल्याला सगळं विसरलं पाहिजे. आपल्याला सगळं विसरलं पाहिजे हे जेव्हा पंकजनं सांगितलं तेव्हा आपण म्हणजे तू हाच अर्थ तो सगळं विसरलाच होता. दोघांनाही विसरायला लावण्याची पाळी नितीनं आणली असती तर आपल्याप्रमाणे तोही कासावीस झाला असता. मिठी मारला असता. एकमेकांचे अश्रू पुसता पुसता दोघांना सुखद थकवा आला असता. पण पंकज कोरडा होता. कोरड्या माणसाला कोणत्याही परिस्थितीचं तत्वज्ञान बनवता येत. प्रवाहाला साथ देणारी व्यक्ती फक्त सागराचे एकरूप झाल्यावर तृप्त होते. पण समर्थनाचं धाडस नसलं म्हणजे जातपात, समाज,
आर्थिक परिस्थिती, तारतम्य, विवेक असे अनेक किनारे सापडतात. हे 20वं शतक आहे, समाज पुढे चाललाय. जे माझ्या चार भावना साधलं नाही ते मी करून दाखवणार आहे असं म्हणताना ज्याला पुरुषार्थ वाटत होता पंकजच्या मार्गात चार भावांसकट 20वं शतकही आडवं आलं. कॉन्टेसा कार प्रेझेंट देणाऱ्या त्याच्याच जातीतल्या एका धनवानाला तो विकला गेला आणि पर जातीतल्या मुलीशी लग्न करून दाखवण्याचा विक्रम काश्मीरच्या हनीमून मध्ये बर्फासारखा शिजून गेला. माझ्याशी लग्न करशील का हे पंकजनं नजरेस डोकावून विचारलं आणि माझं लग्न ठरलंय हे त्यानं नजर चुकवून सांगितलं. मनसोक्त रडायचं ठरवूनही ती आली आणि आता तिला रडता येईना. अपमान अहंकार दुःखापेक्षा ताठ असतो. आपल्या मौल्यवान अश्रू नालायक माणसासाठी गाळायचं नाही. आपण कशा मुलासारख्या फसलो ह्या विचारांनाही रडायचं कारण नाही. पंकजच्या सहवासातला प्रत्येक क्षण सुखद होता. त्या प्रत्येक क्षण प्रश्न नव्हता, जे होत ते स्वागत होत, उत्सव होता. तरीही रडायचं का वाटतंय? याच उत्तर मिळवण्याच्या आज ताऱ्याचं धरण फुटलं. किती वेळ रडत होती हे तिला समजलं नाही. ती रडत होती, रडताना का रडत आहोत याचा अर्थही ती शोधत होती. पुन्हा डोळे भरून येत होते. मध्येच मंडलिकांच्या कोणत्या तरी विषयावरच्या गप्पा आठवत होत्या. कोणत्या तरी विद्यार्थ्याशी यांचं प्रेमभंगाच्या विषयावर बोलताना ते जे म्हणाले होते त्यातला शब्द तिला आठवत होता. बोल. उज्ज्वलाला फसवलंय, मी तुमचा निरोप घ्यायला आलोय. म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला काही ना काही दिलं ते सगळ्यांना भेटलो, आता पुन्हा भेट व्हायची नाही. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? मी सुसाईड करणार. हे मी तुला दिलं नव्हतं. जीवनापासून पळणारा मुलगा माझा विद्यार्थी होऊ शकत नाही. नको धरू, शरण आल्यावर फरक पडत नाही. रिअलायझेशनला केवळ पाया पडून काही होत नाही. क्षमा मागणारा माणूस धोकाय. क्षमा मागणं, चूक कबूल करणं हा भावना असतो. पुन्हा पहिल्या मार्गावर जाण्याचा परवाना असतो. कारण वाकावं लागलं याचा खोवर राग असतो. कुणाचा तरी अपमान केला, असभ्य उद्गार काढले, आपल्या प्रतिमेला तडा गेला, तो साधण्यासाठी माणूस क्षमा मागतो. आपण मूळचे असे नाही आहोत हे ठसवण्याचा तो दुबळा प्रयत्न करत असतो. क्षमा मागण्याचं पहिल्यासारखं वागण्याची मृत्यू त्याऐवजी विचार करावा. सर मी उद्ध्वस्त झालोय उज्ज्वलाबाई. मग वेगळं मरण कशाला हवं रे? उज्ज्वला कोण? ती उद्धव कशी करेल? तिची काय हिंमत? तिने तुला मारलं नाही, तुझा अहंकार तुला मारतोय. मरण येणारच आहे. पहिला श्वास घेतलास तेव्हाच मृत्यूला आमंत्रण दिलं. जीवनाची हीच गंमत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय. परमेश्वराला तेच सांगायला जातो. आपल्याला आयुष्यात काय मिळायला हवं हे जेव्हा तुम्ही परमेश्वराला सांगायला जाता तेव्हा तुम्ही स्वतः त्याच्यापेक्षा मोठा समजता. स्वतःला त्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं. तुमचा छळ करण्यासाठी त्यानं तुम्हाला जन्म दिलेला नाही. तसं बघाल तर आपलं आयुष्य जेमतेम 60-70 वर्षाचं. पृथ्वीचं आयुष्य किती असेल आणि तिचं आत्ताचं वय? मला वाटतं या पृथ्वीनं नुकत्याच तारुण्यात प्रवेश केला असावा म्हणून ती अशी हिरवीगार झाली आहे. वृक्ष वाढतायत, फुलं फुलतायत, कोकिळा गातायत, लाखो करोडो अब्जावधी जीव जन्माला येत आहेत, अचानक निरोपही घेत आहेत. बड्या प्रचंड व्यापात आपण एक
कधी सुख कधी दुःख दोन्हीच स्वागत करीन आणि तरी सुद्धा गात राहीन असं म्हणा. तू स्वतःला 100% समजतोस, त्याच्या दृष्टीनं वारूचा कणही नाही. पण उज्ज्वला तिला गुरु मान, तिनं तुला जाग आणली. जित्या जागत्या चालत्या बोलत्या माणसावर प्रेम करणं हा अभिषेक आहे. जिथं फसवणूक होणार नाही, दिशाभूल होणार नाही, वंचना नाही, उलट केवळ दिलासा आहे, शांती आहे, शाश्वत सुरक्षितता आहे, असं वरचं प्रेम असत. ते सुखत नाही, आटत विटत नाही, प्रतिक्षणी वाढत जात. तुम्ही जेवढं द्याल तेवढं परत करत. अशा प्रेमाची वाट शोधायची असते प्रेमभंगातून. या आगीशी जरूर प्रत्येकानं खेळावं, पण त्यातून एक मशाल पेटवून घ्यावी नव्या आणि वरच्या पायरीवरच्या प्रेमासाठी. मरायच्या गोष्टी विसर, देवळात जा आणि त्याला आनंदानं सांग, एक अवघड वाट मी पार करून गेलोय. जाओ भागो, उद्या पेढे घेऊन ये गुरुदक्षिणा म्हणून. आता हे आठवल्यावर स्वतःच शूद्रपण विसरून तिला रडायला आला. परिचयाची बेल कानावर आली तेव्हा ती भानावर आली. शिपाई अजून आलाच नव्हता, पण अपेक्षा नसताना ओंकारनाथच लवकर आले होते. आता चेहरा एखाद्या शोकेश प्रमाणे लखलखीत करायलाही सवड नव्हती आणि ओंकारनाथ गुलामांच्या चेहऱ्याकडे बघतही नाहीत. सायरा तशी चुकली. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण ऐकला तो तू भ्रमत आळशी वाया या कादंबरीचा भाग 2. त्याच्यामध्ये वाचनासाठी होते मी सुचेत गवई, प्राजक्ता वाणी, अक्षय मुळे, अमित पवार. पुढचा भाग घेऊन आम्ही लवकरच येऊ तुमच्या साठी. धन्यवाद.